नमस्कार मित्रांनो मी श्री यूडी डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कलावाणी जुबो विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करीत आहे आपण बी ए भाग एक सेमेस्टर दोन भूगोल पेपर नंबर दोन मानवी भूगोल या विषयाचा अभ्यास करीत आहोत सिलेबस ऑफ ह्युमन जॉग्राफी इंट्रोड्यूस फ्रॉम जून टू थाउजंड एटीन जून दोन हजार अठरापासून मानवी भूगोल या अभ्यासक्रमाची शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अभ्यास मंडळानं आपल्याला ओळख करून दिलेली आहे आणि यामध्ये चार मॉडिल्स आहेत मॉडेल फर्स्ट ह्युमन जॉग्रफी मानवी भूगोल मॉड्यूल सेकंड पॉप्युलेशन लोकसंख्या मॉड्यूल थर्ड सेटलमेंट वसाहती मोडील फोर्थ ॲग्रिकल्चर कृषी असे चार मॉड्यूल्स आहेत आणि यामध्ये मित्रांनो मानवी भूगोल विषय प्रवेश हे जे फर्स्ट मॉड्यूल आहे याची आपण सुरुवात केलेली आहे आणि या फर्स्ट मॉडूलमध्ये ह्युमन ज्योग्राफी नावाचं हे जे काही पहिलं मॉड्यूल आहे किंवा प्रकरण आहे यामध्ये मिनिंग अँड डेफिनेशन्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या नेचर ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाचं स्वरूप स्कोप ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाची व्याप्ती ब्रँचेस ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाच्या शाखा आणि इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन ज्योग्राफी मानवी भूगोलाचं अभ्यासाचं महत्व या गोष्टी आपण मित्रांनो या टॉपिकमध्ये शिकणार आहोत पैकी आपण मानवी भूगोलाचा अर्थ मानवी भूगोलाची व्याख्या मानवी भूगोलाचं स्वरूप आपण अभ्यासलेलं आहे आणि आता आपण मानवी भूगोलाची व्याप्ती पाहत आहोत किंवा अभ्यासत आहोत आपण भूगोल म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण पाहिलं ग्रीक तत्त्ववेत्या इरॅटोसेनिस यानं जिओग्राफी ही संज्ञा सर्वप्रथम वापरली आणि ही संज्ञा जिओ आणि ग्राफिन या दोन ग्रीक शब्दापासून तयार झालेली आहे जिओ म्हणजे अर्थ तर ग्राफिन म्हणजे स्टडी स्टडी ऑफ द अर्थ असा याचा अर्थ होतो मित्रांनो या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत अभ्यासलेल्या आहेत त्यानंतर आपण पाहिलं भूगोल म्हणजे काय भूगोलाचे दोन मुख्य प्रवाह किंवा दोन मुख्य शाखा आपण पाहिल्या त्याच्यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल तर मित्रांनो दुसरी आहे मानवी भूगोल प्राकृतिक भूगोलामध्ये पुन्हा दोन शाखा निर्माण झालेल्या आहेत अजैविक भूगोल आणि जैविक भूगोल तर या सर्व शाखांचा उपशाखांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला आणि मानवी भूगोलाच्या ही काही शाखांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो मानवी भूगोलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण अगदी अठराव्या शतकापासून किंवा त्याही अगोदरपासूनची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी मानवी भूगोलाच्या अभ्यासली आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये ज्याला आपण आधुनिक मानवी भूगोल म्हणतो या मानवी भूगोलाचे जनक फ्रेडरिक रॅडझेलपर्यंतच्या सर्व ऐतिहासिक घडामोडी आपण अभ्यासल्या त्याचबरोबर आपण फ्रेडरिक प्रमाणेच अमेरिकन भूगोलशास्त्रज्ञ मिस एलन सॅम्पल हंटिंग्टन ग्रिपिट टेलर फ्रेंच शास्त्रज्ञ डी ला ब्लाश यांचे मानवी भूगोलातील म योगदान किंवा महत्वपूर्ण कार्य सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे त्यानंतर आपण मानवी भूगोलाच्या जे काही व्याख्या आहेत ॲलन सॅम्पल हंटिंग्टन फाईट व रेनर जेज जी लेबॉन जिन ब्रुन्स फ्रेडरिक रॅडझेल या सर्व तज्ज्ञांच्या आपण मानवी भूगोलाच्या व्याख्या अभ्यासल्या त्यानंतर आपण मानवी भूगोलाचे स्वरूप अभ्यासलं एकात्मतेचे स्वरूप परिवर्तनशील स्वरूप गतिशील स्वरूप परस्पर संबंधात्मक स्वरूप या गोष्टी आपण अभ्यासल्या आणि त्यानंतर मित्रांनो आपण मानवी भूगोलाची व्याप्ती क्षेत्र किंवा विषय सामग्री आपण अभ्यास आहोत मानवी भूगोलाच्या व्याप्ती संबंधी काही भूगोल तज्ज्ञांनी पुढील प्रमाणे मते मांडलेली आहेत की मानवी भूगोलातील विषयाचे वेगवेगळे तीन भाग पडतात त्याच्यामध्ये आहे मानव व त्याचे सामाजिक जीवन या गोष्टीचा पण चर्चा केलेली आहे मानवाच्या प्रा मानवाचा प्राकृतिक घटकाशी असलेला संबंध याही गोष्टीची आपण चर्चा केलेली आहे आणि मित्रांनो सामाजिक व प्राकृतिक घटकाचा इतर घटकांशी असलेला जो काही संबंध आहे हा आपण या ठिकाणी थोडासा या संदर्भात माहिती पाहू आणि मग पुढील गोष्टीकडे आपण वळणार आहोत विशेषतः मित्रांनो या तीन गटामध्ये विभागणी केलेली आहे आणि आपण या संदर्भात विस्तृत माहिती पाठीमागील काही तासांना आपण अभ्यास दिली आहे आणि आपण पाहिलं की सामाजिक व प्राकृतिक घटकांचा जो काही संबंध आहे हाही आपण अभ्यास दिला आहे आणि तो एकमेकांशी कसा को रिलेटेड आहे हे आपण अभ्यासलं उदाहरणार्थ आपण समाजामध्ये असणारी जी काही वसाहत वसा वेग आहे या वसाहतीचा वेगवेगळ्या प्राकृतिक घटकांशी किंवा प्राकृतिक घटकांशी कसा संबंध असतो आहाराशी कसा संबंध आहे किंवा कपडे लते चालेलरीति रूढी परंपरेशी कसा संबंध आहे या सर्व गोष्टी आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेल्या आहेत बा आणि मित्रांनो पुढं जाऊन महत्त्वपूर्ण दोन गोष्टी आपण यामध्येही पाहिल्या की मानवी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे किंवा क्षेत्र आहे किंवा विशेष सामग्री आहे याच्यामध्ये बिडाल डी ब्लाश यांनी मानवी भूगोलाची जी काही पाच विभागात विभागणी केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला विभाग होता लोकसंख्या या संदर्भात आपण व्यवस्थितरित्या चर्चा केलेली आहे त्यानंतर आपण मानवाचे सांस्कृतिक जीवन याच्याही चर्चा आपण केलेली आहे मानवाचे सांस्कृतिक जीवन म्हणजेच भौगोलिक घटक किंवा नैसर्गिक घटक किंवा पर्यावरणीय घटक यांच्या साह्यानं मानवी जीवन सुसज्ज सुसह्य बनवण्यासाठी मानवानं आपल्या बुद्धीच्या आविष्काराद्वारा ज्या काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत आणि त्याचा तो लाभ घेत आहे म्हणजेच मानवाचं सांस्कृतिक जीवन होय या सर्व गोष्टीवरती आपण पाठीमागील तासाला प्रकाश टाकलेला आहे यानंतर मित्रांनो विडाल लीला ब्लाश यांनी जी काही मानवी भूगोलाची ही जी काही पाच विभागात विभागणी केली आहे याच्यामध्ये लोकसंख्या व मानवाचे सांस्कृतिक जीवन यानंतर जो तिसरा विभाग येतो तो, तो म्हणजे वाहतूक या संदर्भात सर्वच तज्ञांची एक वाक्यता या संदर्भात आहे की जशा प्रकारे भौगोलिक पर्यावरण उपलब्ध असतं तशा प्रकारे आपल्याला वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झालेल्या पाहायला मिळतात उदाहरणार्थ जर आपण परुष महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थ्यांना तासगावला जाण्यासाठी आपली इच्छा झाली की आपण बोटीत बसावं जहाजात बसावं आणि आपण तासगावला जावं तर आपल्याला जाता येईल का नाही जाता येणार ना। त्यासाठी आवश्यक असणार जे काही जलप्रवाह जल, जल आपण नदी म्हणू किंवा समुद्र म्हणू या गोष्टींची आवश्यकता असते आणि ती गोष्ट मानवने निर्माण करू शकत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणावरून म्हणजेच पलूसमधून तासगावला जाण्याची जी काही आपली इच्छा आहे बोटीत बसण्याची झाजात बसण्याची ही इच्छा मानवी बुद्धीचा कितीही आविष्कार झाला किंवा कितीही बुद्धी प्रगत झाली तरी सुद्धा हे शक्य नाही हे या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे मग मित्रांनो आपल्याला यासाठी वाहतुकीचे जे काही वेगवेगळे मोड्स किंवा प्रकार आहेत यावरती किंवा यांचा प्राकृतिक घटकांशी मित्रांनो संबंध असतो म्हणजे मानवाच्या कोणत्याही आविष्कारासंदर्भात किंवा कोणत्याही घटकासंदर्भात कोणत्याही विभागासंदर्भात जर आपण चर्चा करतो तेव्हा आपण असं समजता कामा नये की आपला आणि निसर्गाचा काही संबंध नाहीये आपण सर्व काही मांडवी बुद्धीच्या जोरावरती विकसित केलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं आहे लक्षात त्यासाठी निश्चितपणे आपल्याला निसर्गाची मदत ही घ्यावी लागते पर्यावरणाची मदत ही घ्यावी लागते किंबहुना त्यालाच आपण प्राकृतिक घटकांची मदत ही आपल्याला घ्यावी लागते तर मग आपण पाहतो की वेगवेगळे वेग प्रकार वाहतुकीचे असतात त्याच्यामध्ये रस्त्यांचे मार्ग असतील रेल्वे मार्ग असतील किंवा विमान मार्ग असतील आणि शेवटी आपण ज्याला आपण जलवाहतूक म्हणतो असे चार प्रकारचे वाहतुकीच्या सुविधा मानवानं विकसित केलेल्या आहेत आणि ते सर्व विकसित करताना त्यानं सभोवतालचं असणारं जे काही भौगोलिक पर्यावरण आहे या पर्यावरणाची अनुकूलता लक्षात घेऊन हे विकसित केलेलं आहे लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी मानवाची जी काही मानवी भूगोलाच आपण म्हणतो की मानवी भूगोलाची जी काही विभागणी आहे किंवा कोणताही विभाग असेल या ठिकाणी विडाली ब्लाश यांनी पाच विभागात विभागणी केलेली आहे तर पाठीमागच्या आपण तासाला पाहिलं की अनेक तज्ज्ञांनी मिळून तीन विभागात विभागणी केली होती तर असं आपण कितीही विभाग असले तर त्यातले कोणताही विभाग घेतला तर त्याचा निश्चितपणे भूगोलाशी किंवा आपण ज्याला म्हणूया की निसर्गाशी किंवा भौगोलिक पर्यावरणाशी किंवा प्राकृतिक घटकाशी संबंध हा असतोच आणि मग यामध्ये आपण एक एक मोड जर बघितला किंवा एक एक प्रकार जर बघितला वाहतुकीचा तर त्याच्यामध्ये उदाहरण आपल्याला सांगता येतं की मित्रांनो आपल्याला सांगता येईल की रस्ते मार्ग रस्ते मार्गामध्ये आपण पाहतो की अगदी पाऊलवाटा असतात खेचरमार्ग असतात कच्चे रस्ते असतात गाडीचे मार्ग असतात उंट मार्ग असतात कच्चे रस्ते असतात पक्के रस्ते असतात पक्क्या रस्त्यामध्ये जिल्हा मार्ग असतात किंवा सामान्य मोठ्या वसाहतींना जोडणारे मार्ग असतात किंवा आपण पाहतो राज्य महामार्ग असतात किंवा राष्ट्रीय महामार्ग असतात अशा अनेक प्रकारचे वाहतुकीचे मार्ग आपल्याला पाहायला मिळतात आणि पा। हे सर्व मार्ग ज्या ठिकाणी भौगोलिक अनुकूलता आहे त्या ठिकाणी हे वाहतुकीचं जे काही जाळ आहे रस्त्यांचं जाळ आहे ते अधिक विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळत उदाहरणार्थ आपण पहा की हिमालयन रेंजेसमध्ये जर आपण बघितले तर त्या ठिकाणी असणारे रस्ते आहेत हे एखादाच रस्ता असतो मुख्य रस्ता आणि मग दरड कोसळते हिमपात होतो किंवा काही अपघात होतात तेव्हा सर्वच्या सर्व वाहतूक काय होते ठप्प होते परंतु आपण गंगेच्या मैदानात आलो किंवा पठारी भागात आलो तर रस्त्यांचं जे काही जाळ आहे हे जाळं अधिक आपल्याला दाट झालेलं पाहायला मिळतं याचं कारण आहे मित्रांनो की या ठिकाणी असणारी जी काही भौगोलिक अनुकूलता आहे या भौगोलिक अनुकूलतेमुळं या ठिकाणी रस्त्यांचं जी काही जाळ आहे हे जाळं अधिक विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पहा म्हणजे ह्या या गोष्टी आपण निश्चितपणे पर्यावरणाशी संबंधित आहेत या लक्षात घेणं आवश्यक आहे याचबरोबर पहा मित्रांनो आपल्याला दुसरा जो काही प्रकार आहे वाहतुकीचा ज्याला आपण मोडस आपण असं म्हणतोय किंवा वाहतुकीचे मोड किंवा प्रकार आहे तो म्हणजे रेल्वेचं रेल्वेच्या संदर्भात पण असंच आहे की रेल्वे जर आपण पठारी आणि मैदानी भागात विकसित करायचं म्हटलं जाळं तर अधिक चांगलं आपल्याला जाळं विकसित करता येतं आणि आपण केलेलं हे आहे त्याचा आपण लाभही घेत आहोत मित्रांनो पण जर आपण रेल्वेचं जे काही ट्रॅक आहेत हे ट्रॅक आपण ज्याला आपण पर्वतीय भाग डोंगराळ भाग यातून जेव्हा आपण विकसित करतो तेव्हा त्याला खूप मर्यादा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या संदर्भात आपण कोकण रेल्वेचं उत्तम उदाहरण देऊ शकतो कोकण रेल्वे हा खरंच मानवानं काय केलेला आहे अथक प्रयत्न करून आणि खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर भांडवली गुंतवणूक करून आ, हे कोकण रेल्वेचं जो ट्रॅक आहे तो विकसित केलेला आहे परंतु मित्रांनो आता नुकताच काळ बदलतो आहे किंवा ऋतू बदलत आहे आणि नजीकच्याच काळामध्ये काय होईल की नैसर्गिक ऋतुमानानुसार एक ऋतू ज्याला आपण पावसाळा म्हणतो तो येईल आणि तो काय करेल मान्सूनचा पाऊस घेऊन येईल आणि मान्सूनचा पाऊस मान्सूनचं वारं कोकणामध्ये पाऊस खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात मान्सूनचा पाऊस कोकणामध्ये पडतो आणि या चार महिन्याच्या काळामध्ये मग आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते की जास्तीत जास्त कालावधी ही रेल्वे बंदच आहे कारण कुठं दरड कोसळते तर कुठं काय होतं की पाणी ट्रॅकवरती येतं अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते कारण आपण निसर्गाची जी काही अनुकूलता आहे ती अनुकूलता लक्षात न घेता थोडंसं अधिक आपल्या शक्तीचा वापर करून आपण काय केलेलं आहे की आ, या पर्वतीय भागामध्ये रेल्वेचा मार्ग विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो जरी यशस्वी झाला असला तरीसुद्धा विशिष्ट मर्यादेपर्यंतच तो यशस्वी झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागतं म्हणजे याही गोष्टी आपण या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजेत की निसर्गाचा जो काही अनुकूल सहभाग असावा लागतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्यानंतरचा जो काही मोड आहे तो म्हणजे आपण ज्याला जलमार्ग म्हणतो यासाठी आपल्याला विशेषतः नदी ही पर्वतीय भागातून जेव्हा पठारी भागात किंवा मैदानी भागात येते विशेषतः मैदानी भागात असो म्हणूया कारण पठारी भागामध्ये सुद्धा उंच सकलपणा असतो परंतु मैदानी भागामध्ये जेव्हा नदी येते तेव्हा ती संत वाहते आणि त्या असणाऱ्या भूपृष्ठावरती म्हणजेच मैदानी भागातील नदी नदीमध्ये आपण निश्चितपणे जलवाहतुकीचा विकास करू शकतो आणखीन आपण कुठं करू शकतो की याचबरोबर पहा मोठी जे काही सरोवर आहेत किंवा तलाव आहेत आणि जसं की पंचमहा सरोवर आपण म्हणतो या यु एस एमधलं जे काही सरोवर आहे या सरोवरासोबत आली असणार जी काही शहरं आहेत हे या तर सरोवरातून जी काही जलवाहतुकीच्या मार्गाने जोडलेली आपल्याला पाहायला मिळतात पहा तर अशा प्रकारे जलवाहतुकीचा विकास आणखीन महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीचा विकास म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो सागर किंवा महासागर म्हणतो या पद्धतीनं सुद्धा आपण सागरी वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात विकसित केलेली असते आणि सागरी वाहतुकीमध्ये सुद्धा आपण पाहतो पा त्या ठिकाणी नि सुद्धा निसर्गाची अनुकूलता असावी लागते आपण जर सागरी जलवाहतुकीचे रूट पाहिलेत तर ते नकाशावरती आपल्याला व्यवस्थितरित्या आखलेले किंवा मार्क केलेले पाहायला मिळतात पहा मग आपल्याला असं काही लोकांना वाटेल की लो सगळीकडे पाणीचं आहे कुठून जरी मी गेलो तर काय होतं तर निश्चितपणे ते सर्वच भाग सागराचे या जलवाहतुकीसाठी अनुकूल असत नाहीत त्या ठिकाणी ठिकठिकाणी अंतर्गत जे काही उंचवटे असतात किंवा भूमीवरती डोकावलेली असते ती, ती भूमी जहाजाला काय करू शकते इजा करू शकते आणि आपलं झाज फुटू शकतं तुटू शकतं त्यासाठी विशिष्ट अशा मार्गानंच जाणं आवश्यक असतं आणि जी काही आवश्यक असणारी खोली लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रवास करणं आवश्यक असतं आणि ती खोली लक्षात घेऊनच हे वाहतुकीचे मार्ग आ, मार्ग केलेले आपल्याला पाहायला मिळतात जलवाहतुकीचे मार्ग म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे जलवाहुकी जिकडे तिकडं पाणीच पाणी असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी निसर्गाची अनुकूलताही असावी लागते पाहा याही गोष्टीचा मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये म्हणजे फक्त मानव जी काही ॲक्टिव्हिटीज करतोय ती ॲक्टिव्हिटीज फक्त मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये अभ्यासली जाते किंवा त्याचा समावेश केला जातो असं नसून तर ती ॲक्टिव्हिटीजला अनुकूल असं जे काही भौगोलिक घटक आहेत किंवा प्रतिकूल असे भौगोलिक घटक आहेत याही गोष्टींचा मित्रांनो मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समावेश होतो पहा यानंतर विडाल डीला ब्लाश यांनी मानवी भूगोलची काही पाच विभागात विभागणी केलेली आहे त्यातला चौथा विभाग आहे पर्यटन हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विभाग मित्रांनो आहे पर्यटनाच्या संदर्भात जर आपण बोलायचं झालं तर आज जगामध्ये आपण बघतो की हा व्यवसाय खूप नावारुपास आलेला आहे आणि या व्यवसायामध्ये मित्रांनो किमान भारतामधच्या संदर्भात जरी बोलायचं झालं जगभरामध्येच आहे असं म्हटलं तरी चालू शकतं परंतु अनेक आपण भारताच्या संदर्भात या ठिकाणी भाष्य करूया की खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी किंवा आपण नोकरी करण्यासाठीची संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बा पा। मग ते हॉटेलिंग जर तुमच्याकडं खूप मोठं भांडवल असेल तर हॉटेल उभा करण्यामध्ये अनेक पर्यटनस्थळी हॉटेल उभा करण्यासाठी या भांडवलाचा आपण उपयोग करू शकता आपल्याकडं कर थोडंसं कमी भांडवल असेल तर पर्यटकांच्यासाठी वाहतुकीच्या सुविधा विकसित करण्यासाठी आपण ते भांडवल वापरू शकता जसं लक्झरी बसेस असतील किंवा मिनी लक्झरी बसेस असतील किंवा त्याच्यापेक्षा छोट्या बसेस असतील किंबहुना बाईक असतील सा। किंवा <clears throat> सागरी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी लॉन्चर्स असतील किंवा नावा असतील किंवा बोटी असतील या गोष्टी तर आपण जर आपल्याकडं खूप पैसा नसेल थोडासा कमी पैसा असेल तर यामध्ये आपण विकसित करू शकता आपण एवढाही आपल्याकडे पैसा नाही आहे <coughs> तर आपण त्याच्यापेक्षा कमी पैशामध्ये आपण काय करू शकता कि सोयी सुविधा हॉटेल बुकिंग किंवा ट्रेन बुकिंग किंवा लक्झरी बसेसचं बुकिंग किंवा आपण सर्व काही लोकांच्याकडे पैसे आहेत परंतु त्यांच्या मनामध्ये सुरक्षितरित्या आपण जाऊ येऊ याची खात्री वाटत नसल्यामुळं लोक बऱ्याच वेळा काय करत नाहीत घरातून बाहेर पडत नाहीत तर तुम्ही अशा प्रकारच्या टूर्स किंवा पर्यटन सहली वगैरे ऑर्गनायझेशन करून तुम्ही काय करू शकता लोकांना खात्री देऊ शकता की आमच्या मार्फत तुम्ही सुरक्षित जाऊ शकता सुरक्षित येऊ शकता कोणत्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही मग त्याच्यापासून <coughs> मग त्याच्यामध्ये मित्रांनो घरातून पर्यटक बाहेर पडतो तेव्हाची जी काही छोटी असणारी रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्याची असणारी सुविधा असेल किंवा ज्या ठिकाणी तो पोचतो तिथून तो हॉटेलपर्यंत जाण्याची सुविधा असेल किंवा हॉटेलनंतर तो पर्यटन पर्यटनस्थळ पाहण्यासाठी जाण्याची सुविधा असेल किंवा सर्व ठिकाणी खाणं पिणं राहणं नाश्ता पाणी या सर्व अगदी सूक्ष्ममधल्या सूक्ष्म गोष्टींचं सुद्धा तुम्ही काय करू शकता मित्रांनो की नियोजन करून ग्राहकांना देऊ शकता आणि ग्राहक मग बिना कटकटीचे ती सहल करून येऊ शकतात मग ती ग्रुप टूर असेल किंवा हनीमून <coughs> पॅकेज टूर असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही ऑर्गनाइज करू शकता आणि त्यासाठी अत्यंत कमी भांडवल लागेल एक कॉम्प्युटर लागेल आणि इंटरनेटची सुविधा लागेल आणि तुम्हाला या सर्व गोष्टींचं नॉलेज लागेल आणि त्यासाठी जस जसा बिझनेस वाढेल तस तसा तुम्ही याच्यामध्ये स्टाफसुद्धा वाढवू शकता पहा अशा प्रकारे हा पर्यटन व्यवसाय आहे किंवा याच्यामध्ये खूप अशी तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि ती म्हणाल की आमच्याकडं तेवढं सुद्धा भांडवल नाही आहे अगदी संगणक खरेदी करणं किंवा ऑफिस उभा करणं यासाठी सुद्धा आमच्याकडं भांडवल नाही आहे तर त्याच्याही पेक्षा स्वस्त तुम्हाला त्या ठिकाणी जॉबची ऑपॉर्च्युनिटी असते ती म्हणजे की तुम्ही काय होऊ शकता गाईड होऊ शकता किंवा पर्यटनस्थळी तुम्ही मार्गदर्शक बनू शकता आणि पर्यटकांना त्या पर्यटन स्थळांची माहिती सांगू शकता अशाही प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी संधी असते याशिवाय सुद्धा इथं अनेक संधी आहेत मित्रांनो या पर्यटनाच्या संदर्भात की विशेषतः पर्यटन मार्केट असतं त्या मार्केटमध्ये जे काही वस्तू निर्माण होतात त्या वस्तू निर्माण उद्योगापासून ते तुम्ही त्याचा व्यापार करणं या सर्व गोष्टींच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता पहा अशा अनेक गोष्टी ह्या पर्यटनाच्या माध्यमातून मानवाला व्यवसाय रूपानं उपलब्ध झालेल्या आहेत तर याही गोष्टीचा अभ्यास मानवी बोलाच्या व्याप्तीमध्ये होतो तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा निसर्गाची अनुकूलता असल्याशिवाय मानवाचे जे काही व्यवसाय आहेत हे व्यवसाय काय होत नाहीत किंवा पर्यटन व्यवसाय असेल किंवा इतर काही व्यवसाय असतील आपण इथं पर्यटनासंदर्भात बोलतोय तर पर्यटन हे निसर्गाशिवाय जे काही पर्यटन असतं तिकडं आजकाल फारसा ओढा लागले राहिलेला नाहीये उदाहरणार्थ पहा काही पर्यटन स्थळं असे असतात की त्या ठिकाणी सर्व काही मानवनिर्मित असतं जसं की फिल्म इंडस्ट्रीज असेल एखादा मोठा स्टुडिओ असेल किंवा एखादं इंडस्ट्रीयल व्हिजिट असेल ही सुद्धा पर्यटनस्थळच आहेत किंवा असं आपण म्हणू शकता की त्याला औद्योगिक पर्यटन स्थळ असंही आपण म्हणू शकतो पर्यटनामध्ये अनेक नवीन नवीन गोष्टींचा उदय होत आहे पा किंवा ॲग्रो पर्यटन असंही म्हटलं जातं किंवा टुरिझम म्हटलं जातं ॲग्रो टुरिझम म्हणजेच कृषी क्षेत्रामधील पर्यटन तर या सर्व गोष्टीपेक्षा सुद्धा लोकांचं सर्वात अधिक आकर्षण कशाकडे असतं तर निसर्गता असणारी जी काही जंगलं आहेत किंवा प्राणी आहेत किंवा सागर भाग आहेत किंवा उंच पर्वतीय प्रदेश आहेत हे मानवाचे खूप आकर्षणाचे ठिकाणं थी आहेत निसर्ग हा मानवाला खूप आकर्षित करून घेतो आणि अशा ज्या ठिकाणी सोयी म्हणण्यापेक्षा अशी ज्या ठिकाणी ठिकाणं असतात की नि नैसर्गिक ठिकाणं असतात मग वन असू देत वनामधील प्राणी असू देत किंवा मोठं असणारं जे काही पर्वतीय भाग असू दे किंवा छोटे पर्वतीय भाग असू देत किंवा मित्रांनो सागर किनारे असू देत हे सर्व पर्यटकांना खूप आकर्षित करतात पहा म्हणजे ह्याच ठिकाणी सुद्धा या पर्यटनाच्या संदर्भात सुद्धा आपण बोलायचं झालं तर निसर्गाची अनुकूलता असेल तर निश्चितपणे हे पर्यटन व्यवसाय अधिक विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळतात पहा म्हणजे या पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटना व्यवसायामध्ये असणारे इतर अनेक संधीस किंवा इतर अनेक व्यवसाय आणि त्याचबरोबर निसर्गाची अनुकूलता या सर्व गोष्टींचा किंवा प्रतिकूलता सुद्धा कारण आपण एखादा का व्यवसाय जर उभा करायचा झाला तर आपल्याला प्रतिकूलता सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून तिथं आपण आपली अधिक बुद्धी चालवून तिथं विकसित करायचंच का तिथून माघार घ्यायचं हे आपण निश्चितपणे ठरवू शकतो या सर्व गोष्टींचा अभ्याससुद्धा मित्रांनो मानवी भूगोलाच्या व्याप्तीमध्ये केला जातो किंवा हे सर्व गोष्टी मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय आहेत असं आपण या ठिकाणी निश्चितपणे म्हणू शकतो आणि मग विडाल डी ब्लाश यांनी मानवी भूगोलाची काही पाच विभागात विभागणी केली आहे त्यातील पाचव्या विभागाकडं आपण जायचं आहे की मानव जाती व शहरे किंवा नगरे हा विभागसुद्धा खूप विस्तृत आहे मित्रांनो मानवी भूगोलाची व्याप्तीच इतकी पुष्कळ आहे की मी ठरवतो आहे की आता आपण थांबायचं परंतु यामध्ये सांगण्याचा मोहही होतोय आणि आपल्याला सुद्धा निश्चितपणे या संदर्भात अधिकाधिक रुची गोडी वाटत असेल तर आपण मानव जाती आता आपण पाहिली जात धर्म किंवा पंत किंवा आपण या गोष्टीसुद्धा काय करतात की मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय ठरतात मग फक्त जातीच नाही आहेत फक्त जातीच नाही आहेत मित्रांनो तर जात असेल धर्म असेल पंथ असेल किंवा भाषा असेल किंवा चाली रीती रूढी परंपरा असता असतील अर्थात त्या जातीशी संबंधित येतात परंतु त्याचे पुन्हा स्वतंत्र विभागणी करण्याची आवश्यकता आहे असं नाही आहे परंतु या सर्व गोष्टींमधील असणारी जी काही विविधता आहे ही विविधता सुद्धा मानवी भूगोलाची जी काही व्याप्ती आहे या व्या व्याप्तीचे विषय आहेत असं आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही विशेषतः आपण मानवजाती किंवा धर्म धर्माचासुद्धा अभ्यास मानवी भूगोलामध्ये केला जातो जगामध्ये कोणते कोणते धर्म आहेत कोणते मोठे आहेत कोणते छोटे आहेत जी क्रमवारिता कशी आहे लोकसंख्या त्याच्यामध्ये कशी विभागलेली आहे त्या धर्मांच्यामध्ये असणारी जी काही एक साम्य काय आहे किंवा त्या धर्मामध्ये असणारी भिन्नता काय आहे या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपण अभ्यास या ठिकाणी मानवी जाती किंवा मानवी धर्म यामध्ये आपण करतो आणि हे सर्व मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय ठरतात पहा किंवा विषय सामग्री ठरते तर या अशा खूप व्यापक अशा व्याप्तीचा आपण अभ्यास करीत आहोत की यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक सर्वसामान्य अशी व्याप्ती आपण पाहिलीच आणि शिवाय तज्ज्ञांनी मांडलेली व्याप्ती सुद्धा इथं आपण पाहायला सुरुवात केलेली आहे पहा याच पाचव्या विभागामध्ये दुसरा जो काही भाग आहे एवढ्यावरतीचा विशेष खूप काही मानवी जाती धर्म याविषयी बोलण्यासारखा आहे परंतु आपण वेळेच्या अभावी आणि आपण इथं थांबणार थांबायचा आपल्याला आहे दुसरा जो भाग आहे आजच्या मुद्द्यातला की शहर आहे किंवा नगरे शहरांचाही अभ्यास या मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय आहेत मग ते असलेलं जे काही छोटं शहर असेल ज्याला आपण ग्राम नगर म्हणू किंवा अगदी ग्रामखेडे किंवा ग्राम नगर पासून जे काही सुरुवात करतो त्याच्यानंतर मग नगराचे जे काही वेगवेगळे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ते सर्व प्रकारांचा यामध्ये पुन्हा नगर येतो शहर येतो महा नगर येतं महामहानगर येतं संलग्न नगर येतं असे नगरांचे जे काही प्रकार आहेत या प्रकार प्रकार सुद्धा या मानवी भूगोलाच्या व्याप्तीचे विषय आहेत किंबहुना नगरामध्ये असणाऱ्या सोयीसुविधा नगरामध्ये असणाऱ्या समस्या यासुद्धा गोष्टी या मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा विषय मित्रांनो ठरतं त्याचबरोबर पहा मित्रांनो अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी की ज्या गोष्टी प्रामुख्यानं आपण या ठिकाणी अभ्यास म्हणजे चर्चा नाही केलेली परंतु कारण वेळेचा अभाव असल्यामुळं आपण या सर्व गोष्टी इथं पाहिलेल्या नाही आहेत परंतु नगरांची मध्ये असणारी जी काही वर्गवारी आहे त्या वर्गवारीचा अभ्यास उदाहरणार्थ कार्यानुसार वर्गवारी चा अभ्यास करत असताना मुक्तीनगराचे आपलं कार्य समजतात आणि ही सर्व गोष्टी मानवी भूगोलाच्या व्याप्तीचा विषय ठरतात अशा प्रकारे मित्रांनो विडाल ला डी ला ब्लाश यांनीसुद्धा मानवी भूगोलाची व्याप्ती या पाच विभागात विभागून आपल्याला हे लक्षात आणून दिले आहे की ही व्याप्ती किती व्यापक आहे आणि बहुसमावेशक आहे त्याचबरोबर पहा बहुआयामी आहे हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी डी लाभलाश यांनी केलेला आहे तेव्हा मित्रांनो आणखीन काही तज्ज्ञांच्या माध्यमातून आपण जी काही मानवी बोलाची व्याप्ती आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न पुढील तासाला आपण करूया या ठिकाणी आता आपण थांबूया धन्यवाद